आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे तेरा जानेवारी रोजी इस्लामाबादमधील ब्रिटिश उच्चायुक्तांसह परराष्ट्र व्यवहार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व्या, पाकव्याप्त भेटीची भारतानं गंभीर दखल घेतली आहे परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की भारताच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं हे उल्लंघन असून ते अस्वीकार्य आहे जम्मू आणि काश्मीर तसंच लदाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहेत राहतील याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे तीस कोटी आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आली आहेत या योजनेद्वारे वंचित घटकातील कुटुंबांना उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच दिलं जातं देशभरातील दहा कोटीहून अधिक गरीब कुटुंबांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे सरकार यावर्षी दुसऱ्या तिमाहीत देशातील नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवणार असल्याचं वृत्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज फेटाळून लावलं माध्यमांवर फिरणारं हे वृत्त खोटं आणि दिशाभूल करणारं असल्याचं मंत्रालयानं म्हटलं देशातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या घटनांवर आरोग्य मंत्रालयाचं लक्ष असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहिलं व्यावसायिक उड्डाण होईल अशी घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली विमानतळाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ घेईल असं त्यांनी यावेळी सांगितलं सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात भारत बदलला असून जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदललाय असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी व्यक्त केलं जयशंकर आज नागपूरच्या दौऱ्यावर असून भारताचा भौगोलिक राजकारणातील उदय या विषयावरच्या व्याख्यानाला ते संबोधित करीत होते पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तीनशे पन्नास कोटींचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला या अंतर्गत भंडारा जिल्ह्याला शंभर कोटी तर नागपूर जिल्ह्याला अडीचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला विदर्भात पर्यटनाचं सर्किट तयार करून वनपर्यटनासोबतच जलपर्यटन क्षेत्राचा विकास करण्यात येत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आंभोरा इथं वैनगंगा नदीवरील केबल स्टेट पुलाचं लोकार्पण आणि भंडारा जिल्ह्यातील पेल्वा अंबोरा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते कोलालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटनच्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकेरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार